नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण कैरी भात करूया, खूप छान खमंग मस्त होतं, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। शेंगदाणे, उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, 2 मिरच्या, मधनं असं कट करून त्याचे 4 तुकडे करून घेतले, 1 जिरे, मोहरी, 3 हिंग पावडर, हळद, मीठ, साखर, कढीपत्ता, तोतापुरी आंबा किसून घेऊया। भात असा मोकळा करून घ्या, गार करून, भात तयार करून गार करून घ्या। आता आपण आंबा किसून घेऊया, मोठ्या किसणीने आंबा किसा। तोतापुरी आंबा किसून घेतले, आंबट आंबा असेल तर एकदम थोडं घाला, आणि तोतापुरी आंबा असेल तर थोडं जास्त घाला। आपल्या आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं, कुणाला आंबट आवडतं, कुणाला गोड आवडतं, कुणाला तिखट आवडतं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या। आता हे आंबा तोतापुरी असल्यामुळं मी एवढं घेतलं अंदाजे, आंबट आंबा असेल तर थोडंच घ्यायचं। भात आपलं केवढं आहे त्यानुसार घ्यायचं। आता आपण भात फोडणी घालूया, गॅस चालू केला। मोहरी, 3 अक्के जिरे, 1/2 टीस्पून, 1/2 टीस्पूनला जरा कमीच घालू। कढीपत्ता मी असं बारीक करून घालते म्हणजे खाल्लं जातं। मोहरी चटचटले हे पा, हरभरा डाळ, हरभरा डाळ 1 टीस्पून ते 1 टेबल स्पून पर्यंतच घ्या, जास्त घेऊ नका। आता आपण हरभरा डाळ थोडस भाजून घेऊया। फोडणी कधी पण मोहरीदान तडतडल्यानंतरच घालायचं, म्हणजे बघा मोहरीदान तडतडले ना वास छान येतो। हरभरा डाळ भाजायला थोडस वेळ लागतं, त्यामुळे पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायचं, सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊया। डाळ सोनेरी झालं, आता उडीद डाळ घाला। उडीद डाळ 1 टीस्पून घेतले, उडीद डाळ आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहे, मिरची, हिंग पावडर, 2 मिनिट भाजून घेऊया। सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचं, शेंगा छान भाजूपर्यंत भाजायचं। छान भाजलं, शेंगदाणे पण छान भाजले। हळद घाला, आता आपण भात करताना थोडं मीठ घातलंय, आता थोडंसं मीठ घालायचं आणि साखर। गॅस बंद करा, गॅस बंद केले, कोथिंबीर, खमंग वास छान आला बघा। आता आपण हे गार करून घेऊया, गार केल्यानंतर ह्याच्यात भात मिक्स, भात आणि आंबा मिक्स करायचा। कोमट झालं, तोतापुरी आंबा मोठ्या किसणीने किसून घेतले, आणि भात असा मोकळा भात करून घ्या। भात पण गार करूनच घेतले, असा मोकळा भात करून घ्या म्हणजे छान होत। टेस्ट बघा, एकदम परफेक्ट झालं। कैरी भात तयार झालं, मस्त लागतं असं
मग डाळ वगैरे घातल्यामुळे ना खूप छान टेस्ट आली आहे. कलर किती मस्त आला आहे आणि भात चवीला पण खूप छान लागतं, मस्त लागतं. करून पहा. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. हा भात गारच खायचं असतं, गरम नाही.